अक्षरशः सभापति महोदय आता इथं मंत्र्यांना धक्का मारला की 1000 रुपये पास आणि 10000 रुपये परमनंट पास इतके म्हणजे विचित्र चालायला लागतात की त्यांना फोटो काढायचा असतो बरोबर प्रवेशिका बंद आहे एम केला की बाबा प्रवेशिका मिळणार नाही तर आम्ही लोकांना सांगू शकतो की प्रवेशिका बंद आहेत तुम्ही मंत्रालयात भेटा पण सभापती महोदय आपण जेव्हा या गॅलरीच्या बाहेर फिरतो ती जागा सभापती महोदय अगदी 7 ते 8 फुटाची आहे जास्तीचा जागा नाहीये आणि अक्षरशः सभापती महोदय आमदारांना धक्के लोक मारतात इतकी गर्दी सभापती महोदय आता ज्या त्या भागातल्या आमदारांना ते लोक ओळखतील पण आलेले ते लोक सगळ्याच आमदारांना ओळखतील असं होत नाही ना म्हणजे अक्षरशः जायला सुद्धा रस्ता नसतो आणि महिला आमदार अक्षरशः सभापती महोदय आता इथं मंत्र्यांना धक्का मारला म्हणजे ही परिस्थिती आहे म्हणजे सभापती महोदय तुम्ही कडक निर्णय घ्या आम्हाला मान्य राहील की बाबा अधिवेशन कालावधीमध्ये कुणालाही प्रवेश मिळणार नाही अधिकारी सोडून असा निर्णय करा आम्ही लोकांना सांगतो की बाबा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही काय होतं एकाला दिलं की मग ते म्हणतात ते मध्ये गेले तुम्हाला कसं पास मिळत नाही म्हणजे ही पण अडचण आमची होती सभापती महोदय न मानण्याची त्यामुळे या बाबतीमध्ये आपण आणि विधानसभा अध्यक्ष महोदय बसून यावरती निर्णय घेणं अत्यंत गरजेचा सभापती महोदय हा अत्यंत महत्वाचा विषय सभापती महोदय नाविलाज असतो आपल्या पुढे मांडण्यात आज आला कारण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं सभापती महोदय त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे अजून अधिवेशन आहे आपलं पुढे त्याबाबत आपण ठोस निर्णय करावा अशी माझी विनंती नाही याच्यावर तर चर्चा घेणार नाही मी या विषयावरती मी काय हाच विषय तुमचा स्वतः काय खूप गंभीर झालेला आहे पासेसच्या संदर्भात मला अशी माहिती आहे की 1000 रुपये पास आणि 10000 रुपये परमनंट पास अशा प्रकारची बातमी या ठिकाणी लागली तर याची चौकशी करा तुम्ही असे कोण लोक दलाल बिलाल फिरतात का आपल्याकडे कारण आम्हाला पास मिळताना अडचणी होतात आणि दुसरे लोक पास घेऊन इथे फिरत असतात मोकाटपणे मग याचं मेकॅनिझम काही कळत नाही तर याची आपण प्रमुख म्हणून दक्षता घ्यावी अशी माझी विनंती आहे आता तुम्ही गंभीर्याने विषय मांडलेला आहे आमच्या कार्यालयात म्हणजे उपसभापती कार्यालयामध्ये आमदारांनी किंवा मंत्री महोदयांनी किंवा एखादी सामाजिक संघटना ज्यांचे शिष्टमंडळ आणायचं आहे 2-3 लोकांचं आणि ज्यांना मी पर्सनली ओळखते असे लोक असल्याशिवाय आम्ही कोणालाही पास देत नाही माझं तुम्हाला असं सांगणं ऐका पूर्ण ऐका मी आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन की तुम्हाला जर का रस्त्यामध्ये असे दिसले कोणी संशयास्पद लोक अहो तुम्हाला तुम्ही असा विषय जो आहे ना त्या संदर्भाने मी चौकशी करते पण प्रश्न असा आहे की मी तर तुम्हाला साधं विनंती करीन की तुम्हाला कोणी माणूस भेटला ना त्याला एवढं गोड बोलून विचारा तुला पास कोणाकडून मिळाला मी अनेक अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे असं ऐका पूर्ण ऐका मी अनेक अधिकाऱ्यांना हे सांगितलेलं आहे आमच्या सुद्धा विधिमंडळातल्या खरं तर या मुद्द्यावर चर्चा होऊ शकत नाही की तुम्ही असे मला मी स्वतः विचारीन म्हटलं कोणाकडून पास मिळालाय आणि मी त्यांना विचारीन की हा कसा माणूस पोहोचला कारण मुद्दा असा आहे की कुठे गैरवापर होत असेल तर त्याच्याकडे लक्ष देणं हा भाग आहे विक्रम काळे यांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्याबद्दल मी स्वतःच सांगू शकते की बीएससीच्या मध्ये आम्हाला माहिती सांगण्यात आली की विधानसभा अध्यक्षांनी पासेस थांबवलेले आहेत ते आदल्या दिवशीच मला कळलेलं होतं विधानसभेच्या अध्यक्षांनी पासेस थांबवल्यानंतर माझ्याकडे खूप लोक यायला लागले विनंती करून की आता तुम्ही आम्हाला द्या तेव्हा मी असा विचार केला की मंत्री महोदयांकडून जी विनंती येते त्यावेळेला मी त्यांना सांगते की तुम्ही विधानसभेचे सभासद आहात मंत्री म्हणून तर तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडूनच पास घ्या तुमच्या बैठकीसाठी मला पास देता येणार नाही असं मी भूमिका घेतली तरी ते गायवाया करतात काही वेळेला किंवा बा ऊसतोड कामगार आहेत अमुक आहे तर जेवढे पास मागतात त्याच्यापैकी 10 मागितले तर 2 पास कोण मुख्य माणूस येणार असेल बैठकी पुरता किंवा आज आता काय अजून कोणी आमदारांनी मला विनंती केली अत्यंत मी मर्यादित संख्या केलेली उपसभापती कार्यालयातून देणार आणि ज्यांना आपण म्हणू थांबा आता त्याच्या प्रत्येक तुम्ही लिस्ट मागाल याला का दिले त्याला का दिले ते काय मी देणार नाहीये पण मला हा मुद्दा अगदी योग्य वाटतोय की मर्यादित करावी संख्या ज्यांची शिष्टमंडळ आहेत किंवा सरकारी बैठका आहेत किंवा ज्यांना काही अशा पद्धतीचा अगदी कोणी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यांचे कुटुंबीय आलेत ठीक आहे ना त्यांच्यासाठी पण ते प्रत्येक आम्ही स्क्रुटिनी करतोय बाकी ते लोक आलेले आहेत सर्वजण त्यांचे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मला पण आहेत लोक चालायला लागलो आम्ही की आमच्यावर चालायला लागतात काही लोक अक्षरशः आम्ही लेडीज असलो तरी इतके म्हणजे विचित्र चालायला लागतात की त्यांना फोटो काढायचा असतो बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण याच्यावरती कमी संख्या देणं प्रवेशाची पूर्ण शून्य देणं हे सुद्धा योग्य नाहीये पण कमी देणं संख्या ते तुम्ही समजून घ्या असं मला वाटतं आणि तरी तुम्ही म्हणाले ते एक आमदार किंवा आमचा एखादा माणूस यायचा आहे कुटुंबीय एखादा यायचा आहे ठीक आहे आपण आता त्याच्यासाठी 1-2 पासेसची व्यवस्था ठेवू पण शिष्टमंडळ आणि बैठका ज्या आहेत ना त्यात मला तर साधं कळत नाही की शिष्टमंडळ किंवा बैठका येतात त्यातले काही लोक बंगल्यावरती भेटू शकतात 5-6 वाजता तुम्ही दिवसभर इथे बोलवण्याची गरजच नाही पण ह्या जात्याचा प्रश्न आहे पण तुमचा मुद्दा विक्रम काळे मी नोंदवलेला आहे
प्रवीणजी दरेकर तुम्ही खूप वर्ष इथे काम करतात सभागृहामध्ये तर असे जे काही तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही संसदीय कार्यमंत्र्यांच्याकडे द्या माझ्याकडे तपशील द्या त्यांच्यावर कडकात कडक कारवाई आम्ही करू.